शेतकरी बंधूंनो नमस्कार। काय म्हणता, तुमच्या टोमॅटो पिकामध्ये नागाळीने खूपच धुडगूस घातला आहे। कितीतरी वेगवेगळ्या फवारण्या केल्या तरी देखील त्या ठिकाणी नागाळी नियंत्रण करणे अशक्य झाले आहे। अहो मग शेतकरी बंधूंनो, तुमची काळजी आता मिटलीच म्हणून समजा, कारण या व्हिडिओमध्ये आपण नागाळीचे एकात्मिक व्यवस्थापन आपण कशाप्रकारे करू शकतो याचबद्दल थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी नक्कीच पाहावा। अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत ॲग्रीचे स्मार्ट शेती अपडेट। शेतकरी बंधूंनो, नागाळीचे जर आपण लक्षणे पाहिली तर हिरव्या पानावरती तुम्हाला छोट्याशा आकाराचे त्या ठिकाणी पांढरे भुयारे झालेले दिसतील। यामुळे होतं काय तर पानाची अन्न तयार करण्याची क्षमता त्या ठिकाणी कमी होते आणि यामुळे आपल्याला नक्कीच एकंदरीत आपले जे टोमॅटोचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी घटलेले दिसून येते। म्हणून शेतकरी बंधूंनो, या नागाळीचे आपल्याला एकात्मिक नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे। यासाठी शेतकरी बंधूंनो, प्राथमिक तत्वावरती तुम्हाला सुरुवातीच्याच काळात म्हणजे प्रादुर्भाव कमी असताना नीम ऑइल 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर टोमॅटो पिकावरती त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे। समजा त्या ठिकाणी नागाळीने जर आर्थिक नुकसानीची पातळी तुमच्या टोमॅटो पिकामध्ये ओलांडली असेल तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही त्या ठिकाणी व्हॅलियम फ्लॅक्सी म्हणून एक कीटकनाशक आहे, म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्लोरॅन्ट्रिनिलीप्रोल 8.8% अधिक शेतकरी बंधूंनो, तुम्हाला त्या कीटकनाशकामध्ये थायोमेथॅक्झाम 17.5% घटक असलेले दिसून येतात। म्हणून शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला हे कीटकनाशक 200 मिली घ्यायचे आहे, प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळायचे आहे आणि प्रति एकर टोमॅटो पिकावरती त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे। शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त आपण टोमॅटो पिकामध्ये लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी बेनिवियाचा एक हात त्या ठिकाणी आणि दुसरा हात लगेच त्या ठिकाणी 10 दिवसानंतर 360 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर टोमॅटो पिकावरती आपण त्या ठिकाणी फवारणीद्वारे घेऊ शकतो। किंवा या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंनो, आपण त्या ठिकाणी प्रोफेनोपॉस 50% 400 मिली किंवा स्पिनोसॅड 45% त्या ठिकाणी 100 मिली किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड शेतकरी बंधूंनो 50% आपण 300 ग्रॅम घेऊ शकतो। किंवा शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त आपण आवामॅक्टिन 100 मिली अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर टोमॅटो पिकावरती त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून आपण वापरू शकतो। एक काळजी घ्यायची आहे शेतकरी बंधूंनो, आपल्याला वेळोवेळी आपल्या पिकावरती या नागाळीचा झालेला प्रादुर्भाव, आपल्या पिकाची वाढ यानुसार कीटकनाशकांची त्या ठिकाणी निवड करायची आहे। निवड करताना शेतकरी बंधूंनो, नक्कीच आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि कीटकनाशकाच्या त्या ठिकाणी आलटून पालटून आपल्याला त्या ठिकाणी फवारण्या करायच्या आहेत। अशा प्रकारे जर शेतकरी बंधूंनो आपण फवारण्या केल्या तर नक्कीच मी सांगू शकतो सुरुवातीच्याच काळामध्ये नागाळीला तुम्ही त्या ठिकाणी प्रतिबंध घालू शकाल। याचसोबत शेतकरी बंधूंना एक अतिशय महत्त्वाची सूचना, भारत ॲग्रीने यंदाच्या खरीप हंगामामध्ये भारत ॲग्री ॲपमध्ये भारत ॲग्रीची एक सुपर सेवा लॉन्च केली आहे। तर काय आहे सुपर सेवा, काय तुम्हाला त्या ठिकाणी अधिकचे फायदे मिळणार आहेत, एकदा ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी एकदा भारत ॲग्री सुपर सेवा घेऊन भारत ॲग्री सुपर शेतकरी बना। धन्यवाद।